नमस्कार मित्रांनो, एमपीएससी यूपीएससी गुरु यूट्यूब चॅनल वर परत एकदा तुमचं मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला डीएड झाल्यानंतर एमपीएससी ची परीक्षा देता येते का याविषयी माहिती सांगणार आहे। या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण पहा। तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा। व्हिडिओची सुरुवात करण्याआधी तुमच्यासाठी एक प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस ओझोन संरक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन्स पुढे दिले आहेत, तुम्हाला जर या प्रश्नाचं बरोबर उत्तर माहिती असेल तर कमेंट करा। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बारावी झाल्यानंतर बरेच विद्यार्थी डीएड करतात आणि त्यांना हा प्रश्न पडतो की त्यांना एमपीएससीची परीक्षा देता येते का। डीएड म्हणजे डिप्लोमा इन एज्युकेशन आणि एमपीएससीची कुठलीही परीक्षा देण्यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असणं गरजेचं आहे। त्यामुळे तुमचं जर फक्त डीएड झालं असेल तर तुम्ही एमपीएससीची परीक्षा देऊ शकत नाही। डीएड सोबतच तुम्हाला कुठल्याही एका विषयामध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण करणं गरजेचं आहे। ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर तुम्ही एमपीएससीची कुठलीही परीक्षा देऊ शकता। तुम्हाला जर शालेय जीवनामध्ये डीएडमध्ये 11वी 12वीला किंवा ग्रॅज्युएशनला कितीही कमी मार्क्स असतील, कितीही कमी पर्सेंटेज असतील, तरी तुम्ही एमपीएससीची कोणत्याही पदासाठी अप्लाय करू शकता। आणि तुम्ही शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये कधी फेल झाला असलात तरी सुद्धा तुम्हाला एमपीएससीची परीक्षा देते। बऱ्याच फेल झालेल्या विद्यार्थ्यांना किंवा कमी पर्सेंटेज असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मनामध्ये हा न्यूनगंड असतो की त्यांना परीक्षा देता येते का। तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा परीक्षा देऊन अधिकारी होऊ शकता। एमपीएससी किंवा यूपीएससी संबंधित काही विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट करून विचारा, त्याची उत्तरे देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल। थँक्स फॉर वॉचिंग, भेटूया लवकरच।